गुड मॉर्निंग स्टूडेंट्स, हैव अ नाइस डे। विद्यार्थी मित्र हो, मी तुमचं सर्वांचं आजच्या क्लासमध्ये स्वागत करत आहे। आपण पाचव्या प्रकरणाचा अभ्यास करत आहोत, फ्रॅक्शन्स। तर आजच्या क्लासमध्ये आपण या प्रकरणातील पुढील घटकाचा अभ्यास करणार आहोत, लाइक फ्रॅक्शन्स अँड अनलाइक फ्रॅक्शन्स। आता लाइक फ्रॅक्शन्स याला म्हणतात संच्छेद अपूर्णांक, आणि अनलाइक फ्रॅक्शन्स याला म्हणतात भिन्न छेद अपूर्णांक। मग आपल्याला माहित आहे, तुम्ही इयत्ता चौथी मध्ये संच्छेद अपूर्णांक म्हणजे काय हे शिकलेला आहात। म्हणजे ज्या अपूर्णांकांचे छेद समान असतात त्या अपूर्णांकांना संच्छेद अपूर्णांक असं म्हणतात। म्हणजे पहा, फ्रॅक्शन्स सच एज, त्यामध्ये पहिला घटक बघूया आपण लाइक फ्रॅक्शन्स। पहा, फ्रॅक्शन्स सच एज 1/7, 3/7, 5/7, 11/7, दिस फ्रॅक्शन्स आर हूज डिनोमिनेटर, हूज डिनोमिनेटर आर इक्वल, आर इक्वल इज फॉर लाइक फ्रॅक्शन्स। तर पहा विद्यार्थी मित्र हो, की अशा प्रकारचे जे अपूर्णांक आहेत त्यामध्ये पहा 1/7, 3/7, 5/7, 8/7, तर या अपूर्णांकांमध्ये प्रत्येक अपूर्णांकाचा छेद 7 आहे। म्हणजे या दिलेल्या सर्व अपूर्णांकांचे छेद सारखे आहे, म्हणून या अपूर्णांकाला किंवा अशा प्रकारचे जे अपूर्णांक असतात अशा अपूर्णांकाला समच्छेद अपूर्णांक असं म्हणतात। म्हणजे दिस फ्रॅक्शन्स इज कॉल्ड लाइक फ्रॅक्शन्स। येते का लक्षात? आता पुढचा जो घटक दिला यामध्ये पहा अनलाइक फ्रॅक्शन। तर अनलाइक फ्रॅक्शन्स म्हणजे काय, की ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात अशा अपूर्णांकाला भिन्न छेद अपूर्णांक असं म्हणतात। म्हणजेच पहा, फ्रॅक्शन्स सच एज 1/3, 2/4, 6/12, और 7/8, which have different denominators, different denominators are called अनलाइक फ्रॅक्शन्स। तर पहा की अशा प्रकारचे अपूर्णांक की ज्या अपूर्णांकांचे छेद भिन्न असतात, उदाहरणार्थ पहा 1/3, याचा छेद 3 आहे, 2/4, याचा छेद 4 आहे, 6/12, याचा छेद 12 आहे, 7/8, याचा छेद 8 आहे। म्हणजे या दिलेल्या प्रत्येक अपूर्णांकाचे छेद समान आहे, सॉरी भिन्न आहे। मग अशा प्रकारे भिन्न छेद असणाऱ्या अपूर्णांकाला म्हणायचं अनलाइक फ्रॅक्शन्स। येते का लक्षात? म्हणजे द फ्रॅक्शन्स हॅविंग डिफरंट डिनोमिनेटर्स आर कॉल्ड द अनलाइक फ्रॅक्शन्स। समजतंय का? तर लाइक फ्रॅक्शन्स म्हणजे समान छेद असणारे अपूर्णांक, आणि अनलाइक फ्रॅक्शन्स म्हणजे भिन्न छेद असणारे अपूर्णांक। मग आता आपण अनलाइक फ्रॅक्शनचं लाइक फ्रॅक्शन मध्ये कशा प्रकारे कन्व्हर्टिंग केलं जातं किंवा कन्व्हर्शन केलं जातं
हा घटक या ठिकाणी आता आपण अभ्यासणार आहोत। तर पहा कन्व्हर्टिंग अनलाइक फ्रैक्शंस इनटू लाइक फ्रैक्शंस अनलाइक फ्रैक्शंस इनटू लाइक फ्रैक्शंस कन्वर्ट म्हणजे रूपांतर करणे। तर भिन्न रूप किंवा भिन्न छेद अपूर्णांकाचे संच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करणे। आता हे कशा प्रकारे करायचं असतं हा घटक या ठिकाणी आज आपण शिकणार आहोत। तर दिलेले अपूर्णांक जर दोन्ही भिन्न असतील तर अशा भिन्न छेद अपूर्णांकाचे संच्छेद अपूर्णांकामध्ये कशा प्रकारे रूपांतर करायचं आहे हे पाहूया आपण। तर पहा कन्वर्ट एक्झाम्पल नंबर वन फर्स्ट कन्वर्ट 5/6 एंड 7/9 इनटू लाइक फ्रैक्शंस विद्यार्थी मित्र हो उदाहरण काय दिले आहे आपल्याला तर 5/6 आणि 7/9 या अपूर्णांकाचे संच्छेद अपूर्णांकामध्ये रूपांतर करा। मग आता हे कसं करायचं तर पहा दिलेला अपूर्णांक आहे 5/6 आणि इथं आहे 7/9 तर या दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान करायचे आहे। याचा अर्थ पहा याचा छेद 6 आहे याचा छेद 9 आहे। मग थोडक्यात काय करायचं हे मित्र समजून घ्या की दिलेल्या छेदाचा पाळा लिहायचा सहाचा पाळा लिहा त्यानंतर या अपूर्णांकाचा छेद आहे 9 नऊचा पाळा लिहा तर 36 आहे त्याचबरोबर 54 आहे आणि तिकडं यापैकी संख्या येत जाते। मग यापैकी आपण कोणतीही संख्या समान असणारी निवडूया। समजा मी 36 ही संख्या निवडली बरोबर आहे मग पहा की 6 पाळ्यामध्ये 36 किती वेळा मोजलं येतं 1, 2, 3, 4, 5, 6 म्हणजेच मी या 6 जर 6 ने गुणलं तर 36 येईल। म्हणजेच पहा की छेदाला ज्या संख्येने गुणणार त्याच संख्येने अंशाला गुणूया आपण। म्हणून 5 × 6 = 6 × 6 = 5 × 30 = 36 छेद किती झाला 36 आहे। आता दुसरा जो अपूर्णांक दिलेला होता त्याला 7/9 आता याचाही अपूर्णांकाचा छेद 36 करून घेऊ आपण। मग 9 पाळ्यामध्ये 36 किती वेळा मोजलं येईल 4 म्हणजे छेदाला 4 गुणावं लागेल म्हणून अंशालाही 4 गुणून 7 × 4 = 9 × 4 बरोबर 7 × 28 = 36। आता पहा या दोन्ही अपूर्णांकाचे छेद किती झाले 36 आहे। मग 5/6 म्हणजे 3/36 हा अपूर्णांक काय झाला आणि 7/9 म्हणजे काय झालं 28/36 हा अपूर्णांक यामध्ये आपल्याला तयार झालेला पाहायला मिळेल।
इतने का लक्षण मनु बाहर 30/36 मतलब 30 से 36 एंड 28/26/36 मतलब 28 से 36 आर द लाइक फ्रैक्शंस आर द लाइक फ्रैक्शंस अलग अलग शब्द इक्वीज अलग टू हाँ इक्वीज अलग टू 5/6 एंड 7/9 मंजे इस पाहा 30 से 36 आणि 28 से 36 हे अपूर्णांक समच्छेद अपूर्णांक आहेत ज्याची किंमत 5/6 आणि 7/9 सममूल्य आहे. इथे काय लक्षात तर बघा आणखी एक एक्झाम्पल या ठिकाणी पाहूया आपण. कन्वर्ट 4/8 एंड 5/16 इनटू लाइक फ्रैक्शंस तर बघा दिलेला अपूर्णांक पहिला अपूर्णांक आहे 4/8 दुसरा अपूर्णांक आहे 5/16 मग काय करूया आपण पहिल्यांदा हे जे छेद आहे त्याचं पाहणी घेऊया. एक आहे 16 8 32 34 48 48 47 56 या तिसऱ्या आकडे 72 80 16 16 16 32 34 48 44 64 64 85 76 77 12 16 18 16 44 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
असणारा अंक शोधूया। पहा याच्यात 32 आहे, यात 32 आहे, इथं 64 आहे, इथं 64 आहे, मग आणखी पुढे येत राहतील अंक असं समजा। त्यापैकी आपण आपल्याला गुणाकार करायला सोपा जावा अशा उद्देशाने 32 छेद करून घेऊया। म्हणून पहा पहिला पूर्णांक आहे 4/8 बरोबर, मग या 8 ला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 32 येईल, तर 1, 2, 3, 4 चार ने। म्हणून अंशालाही त्याच संख्येने गुणावं लागतं, म्हणून 4 × 4/8 × 4 बरोबर 4 × 16/32। आता लक्षात, त्यानंतर आता 5/16 बरोबर, आता 16 ला म्हणजे छेदाला कोणत्या संख्येने गुणल्यानंतर 32 येईल, तर 1, 2 या 2 ने गुणल्यानंतर। म्हणून 5 × 2/16 × 2 बरोबर 5 × 10/16 × 32। मग हे जे कच्चं केलं होतं ते मी पुसून टाकतो। म्हणून पहा 16/32 आणि 10/32 आर्ध लाइक फ्रॅक्शन्स, लाइक फ्रॅक्शन्स इक्विव्हॅलंट टू, इक्विव्हॅलंट टू 4/8 and 5/16। म्हणजेच पहा कि 16/32 आणि 10/32 हे समच्छेद अपूर्णांक आहेत कि जे 4/8 आणि 5/16 शी सममूल्य आहे।
येते का लक्षात मस्त आहे ठीक आहे आणखी एक एग्जांपल पाहूया आपण एग्जांपल नंबर 3 फाइंड द कॉमन डिनोमिनेटर फाइंड द कॉमन डिनोमिनेटर फॉर 4/7 एंड 3/4 आता थोडक्यात काय आहे 4/7 आणि 3/4 या दोन्ही संख्येचे छेद समान करा म्हणजे लाइक फ्रॅक्शन करा कॉमन डिनोमिनेटर म्हणजे समान छेद आता याचा छेद 7 आहे याचा छेद 4 आहे आता दोन्ही संख्यांचं जर पाले पाहिलं आपण तर त्या दोन्ही संख्यांच्या पाल्यामध्ये येणारी संख्या 7च्या पाल्यामध्ये 28 येते आणि 4च्या पाल्यामध्ये सुद्धा 28 आहे म्हणजे दिलेल्या अपूर्णांकाचे छेद आपण 28 करू शकतो म्हणून पहिला अपूर्णांक 4/7 बरोबर आता 7 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 28 येते तर 4 ने म्हणून अंशालाही 4 ने गुणावं लागतं 4 × 4/7 × 4 बरोबर 4 × 16/7 × 28 आता 3/4 बरोबर या अपूर्णांकाला पहा हा जो छेद 4 आहे या 4 ला कोणत्या संख्येने गुणल्यावर 28 येते तर 7 ने म्हणून अंशालाही 7 ने गुणू 3 × 7/4 × 7 बरोबर 3 × 7 = 21/7 = 28 म्हणून 16/28 आहे 21/28 म्हणजे 21/28 हा इक्वल फ्रॅक्शन किंवा लाइक फ्रॅक्शन म्हणूया लाइक फ्रॅक्शन्स इक्विव्हॅलंट टू 4/7 एंड 3/4 येते का लक्षात तर विद्यार्थी मित्र हो या ठिकाणी आपला हा घटक संपलेला आहे आणि या घटकावर आधारित जो प्रॉब्लेम आहे 18 प्रॉब्लेम सेट 18 हा तुम्ही सोडवायचा आहे आणि केलेला अभ्यास आपल्या व्हाट्सअप ग्रुपला सेंड करा येते लक्षात ठीक आहे